मी बीएच पाटील एचएम कॉलेज कराड, विषय बँकिंग, इथं 12वी कॉमर्स बँकिंग पेपर फर्स्ट। मागील तासाला आपण या पेपर फर्स्टमध्ये पहिलाच जो टॉपिक आहे तो पहिला टॉपिक पाहत होतो। या टॉपिकचं नाव बँकेचे नफा तोटा पत्रक। बँकेचे नफा तोटा पत्रक बँकेचे जे नफा तोटा पत्रक प्रत्येक बँकेला आपलं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 31 मार्चला तयार करावं लागतं हे आपण कालच्या तासामध्ये बघितलेलं आहे। पण जो हे नफा तोटा पत्रक तयार करून बँकेला नफा झाला की तोटा झाला हे शोधून काढता येतं। आणि म्हणून या नफा तोटा पत्रक याला दोन बाजू, काल आपण पाहिल्या दोन बाजू असतात, एक खर्च बाजू किंवा व्यय बाजू, खर्च किंवा व्यय किंवा त्याला नावे बाजू असे म्हणतात, आणि दुसरी जी बाजू आहे ती दुसरी बाजू म्हणजे उत्पन्न बाजू किंवा त्याला आय बाजू, इन्कम, आणि इथं एक्सपेंडिचर। बँकेच्या नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूला जे बँकेला वर्षभर करावे लागणारे खर्च आहेत या सर्व खर्चाचा समावेश केलेला असतो। हे जे खर्च आहेत हे बँकेला कोणकोणत्या प्रकारचे खर्च करावे लागतात हे आपण काल पाहिलं होतं की 12 प्रकारचे खर्च आहेत आणि ते असे एकत्रितरित्या केलेले असतात। 12 प्रकारचे जे खर्च आहे त्या खर्चापैकी 6 खर्च आपण काल पाहिले। या 6 खर्चाचं फक्त आपणाला आपल्यासमोर मी विवेचन करतो थोडक्यात की काल आपण तासाला जे शिकलो ते नावे किंवा व्यय बाजू जी आहे, ठेवीवर व कर्जावर दिलेलं व्याज एक आकडा, दुसरा तुम्हाला सांगितला पगार भत्ते बोनस व उपदान, तिसरा आकडा संचालकाचे मानधन, चौथा मुद्दा सांगितला होता छपाई साधन सामग्री व जाहिरात, पाचवा मुद्दा सांगितला होता टपाल तार टेलिफोन मोबाईल, आणि सहावा कायदा शुल्क। कायदा शुल्क शेवटचा मुद्दा तुम्हाला काल सांगितला होता, 1, 2, 3, 4, 5, 6 मुद्दे काल सांगितले, त्यातला शेवटचा मुद्दा सांगितला होता कायदा शुल्क। हे 6 मुद्दे काल आपण बघितले। या कायदा शुल्कामध्ये फक्त तेवढंच मी रिपीट करतोय आणि पुढे चालू करतोय। कायदा शुल्क म्हणजे बँकेला कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी लागते, त्याचबरोबर बऱ्याच वेळेला फौजदारी गुन्हे दाखल करणं, दिवाणी गुन्हे दाखल करणं किंवा चलनक्षम दस्तऐवजाच्या कायद्याचा भंग केल्यामुळं अनेक गुन्हे दाखल होतात। हे गुन्हे दाखल करत असताना न्यायालयामध्ये काही फी भरावी लागते, त्याचबरोबर ह्याच्या अनेक तारखा पडत असतात, आणि मग असं जर घडत असेल तर त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची म्हणजे वकिलाची नेमणूक करावी लागते, आणि अशा वकिलाला दिली जाणारी फी म्हणजे कायदा शुल्क होय। मग वेगवेगळ्या प्रकारचे वकील बँकेमध्ये नियुक्त केले जातात, फौजदारी गुन्हा असेल तर फौजदारी काम करणारा वकील, दिवाणी असेल तर दिवाणीचं काम करणारा वकील, आणि बँकेच्या व्यवहाराशी संबंधित बँकेच्या सर्व कायद्यांचा आणि कानूनचा अभ्यास केलेले चलनक्षम दस्तऐवजासारखे किंवा निगोशिएबल बँकिंग विनिमयन कायद्यातला अभ्यास असणारे असेही वकील नियुक्त केले जातात। या सर्वांची फी जी असते ती फी कायदा शुल्क म्हणून बँकेच्या दृष्टीनं खर्च असतो, आणि म्हणून तो नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूला दाखवले जातात। हे 6 आयटम काल पाहिले, आज उरलेले 6 आयटम आपल्याला पाहिजे, म्हणजे 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे 6 आयटम आज पाहिजे। पुढचा जो त्यामधला मुद्दा आहे नफा तोटा पत्रकाच्या व्यय बाजूकडे येणारा 7वा मुद्दा आहे किंवा 7वा घटक आहे तो म्हणजे विद्युत व पाणी बिल। विद्युत म्हणजे लाईट, विद्युत व पाणी बिल। आपल्याला माहीत असेल अलीकडच्या काळामध्ये बँका आणि बँकेमध्ये संगणक किंवा इतर सर्व मशीन याचा वापर केला जातो, आणि त्यामुळं या सर्वांसाठी विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागलेला आहे। त्यामुळे विजेचा होणारा सगळा खर्च, प्रकाशासाठी
होणारा खर्च, जेरॉक्स मशीन असेल तर त्यासाठी लागणारी वीज, या सगळ्या विजेचा खर्च, हा बँकेचा वर्षभर झालेला खर्च आणि पाणी बिल, तो आपल्याला माहीत असेल किंवा नसेल की बँकेला सुद्धा येणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी किंवा येणाऱ्या ग्राहकासाठी या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते. मग ते पिण्याचं पाणी असेल, खर्चाचं पाणी असेल, यासाठी लागणारं जे पाणी आहे, हे पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असेल तर नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याकडून मिळालेलं ते कनेक्शन आणि त्याचं होणारं संपूर्ण बिल, किंवा बोरवेल असेल तर बोरवेलचं असणारं बिल, त्याची दुरुस्ती, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हा सगळा खर्च पाणी खर्च म्हणून दाखवला जातो. आणि पाणी खर्च आणि विजेचा खर्च हा नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूला, कारण बँकेला हाही खर्च करावा लागतो, म्हणून नफा तोटा पत्रकाच्या खर्च किंवा व्यय बाजूला दाखवला जाणारा हा सातवा आयटम आहे. तर त्यापुढचा जो आयटम आहे, आठ नंबरचा आयटम, म्हणजे आठ नंबरचा घटक कोणता, तर भाडेकर विमा इत्यादी. भाडेकर विमा इत्यादी बँकेच्या नफा तोटा पत्रकाच्या व्यय बाजूला जो पुढचा घटक आहे तो म्हणजे भाडे. भाडे म्हणजे दिलेले भाडे, ते दिलेले भाडे, कारण बँकेला भाडे मिळतही असतं जर स्वतःची जागा असेल तर. आणि जर भाडे दिले, बऱ्याचशा बँका आपल्या अनेक ठिकाणी शाखा उघडतात आणि या शाखा उघडल्यानंतर ती जी स्वतःची जागा असत नाही, बँकेचं हेड ऑफिस असतं ती स्वतःची जागा असू शकते की अनेक शाखा असतात तीही स्वतःची जागा असू शकते, परंतु बँकेची नेटवर्क जाळं जर तुम्ही बघितलं देशभर, या सार्वजनिक बँकांचं जाळं देशभर असतं आणि देशभरामध्ये 10,000, 15,000, 17,000, 20,000 शाखा काम करतात, त्यावेळी एवढ्या सर्व ठिकाणी बँकेची स्वतःची जागा असत नाही. ज्यावेळी बँकेची स्वतःची जागा असत नाही त्यावेळी बँकेला ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये आपली शाखा सुरू करायची आहे त्या शहरामध्ये एखादी इमारत भाडे तत्वावर घ्यावी लागते. आणि मग भाडे तत्वावर जर इमारत घेतली असेल तर त्या इमारतीला दरमहा काही द्यावं लागणारं भाडं गुणिले 12 महिने, असे 12 महिन्याचे एका शाखेचं होणारं भाडं, असे अनेक शाखा ज्या भाड्यानं घेतलेल्या असतील त्या सर्व शाखांचं भाडं मिळून हेड ऑफिसला किंवा मुख्य कार्यालयाकडे दिलं जातं आणि मुख्य कार्यालय त्या सगळ्या भाड्या असणाऱ्या शाखांचं एकत्रित करून भाडे या हेडखाली वर्षभर बँकेला किती भाडं द्यावं लागतं त्या भाडे या हेडखाली ती रक्कम दाखवली जाते. बँकेच्या दृष्टीनं हा केलेला खर्च आहे म्हणून तो व्यय बाजूला दाखवला जातो. आता बँकेला कर कसला बसतो, आपल्याला थोडीशी शंका आली असेल की बँकेला कसला कर भरावा लागतो. तुम्हाला माहीत नाही, अलीकडच्या काळामध्ये बँकेला इन्कम टॅक्स भरावा लागतो. बँका नफा कमवतात, तर होय, नफा कमवण्याच्या उद्देशानंच बँक स्थापन झालेली असते. तेव्हा बँकेनं नफा कमवला की आपल्या नफ्यातला इन्कम टॅक्स, तुमच्या नफ्याचं स्वरूप, नफ्याची एकूण आकडा रक्कम पाहता त्यावर जसं वैयक्तिक प्रत्येकाला इन्कम टॅक्स भरावा लागतो उत्पन्न कर, तसा बँकेलाही कर भरावा लागतो. कारण बँक नफा कमवते आणि ढोबळ नफ्यावर कर भरला जातो, आणि पुन्हा निव्वळ नफ्यावर कर किती होतो हे बघून उरलेला परतावा बँकेला परत मिळतो. ह्या अलीकडच्या काळामध्ये बँकांना इन्कम टॅक्स चालू केलेला आहे. पूर्वीच्या काळी बँकांना इन्कम टॅक्स नव्हता, बँका राजरोजपणे सगळा नफा होता तो सभासदांना वाटला जायचा, पण जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 33% एवढा टॅक्स बँकेला भरावा लागतो. हा दादा एक कर. दुसरा कर म्हणजे बँकेची जर स्वतःची इमारत असेल, ती नगरपालिकेच्या ठिकाणी असेल, ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जरी असेल, तर ग्रामपंचायतीचा कर, नगरपालिकेचा कर, महापालिकेचा कर, तुम्ही स्वतःची इमारत असल्यामुळं इमारतीचा कर असेल, आरोग्य कर असेल, स्वच्छता कर असेल, देवाबत्ती कर असेल, हे सगळे कर त्या त्या शहरामध्ये असणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांना भरावा लागतो. म्हणजे बँका करही भरतात. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की विम्यावरचा खर्च. बँका कुणाकुणाचा विमा उतरवतात माहिती आहे आपल्याला? बँका ग्राहकानं ठेवलेल्या ठेवीचा विमा उतरवतात, कारण या ठेवीचा विमा, प्रत्येक ग्राहकानं ठेवलेल्या ठेवीचा विमा 1 लाखापर्यंतचा विमा असतो आणि त्याचा विमा हप्ता बँका स्वतः भरतात.
कारण उद्या बँकेत जर अडचणीत आली तर अडचणीत आलेल्या बँकेत ज्या लोकांच्या ठेवी 1 लाखापेक्षा कमी आहेत त्या लोकांच्या ठेवी विमा कंपनीकडून परत मिळू शकतात, म्हणून ठेवीचा विमा उतरला जातो। आणखी विमा कशाचा उतरला जातो, बँकेच्या स्वतःच्या इमारती आहेत त्या इमारतीचा विमा उतरवला जातो, त्याचाही हप्ता बँकेला भरावा लागतो। याशिवाय बँकेमध्ये अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं असतात आणि ती कागदपत्रं जतन करण्यासाठी लॉकर्स असतात, त्याचाही विमा असतो। एवढंच नाही, बँकेत दररोजच्या खर्चासाठी किती रक्कम शिल्लक ठेवावी लागते ते ठरवून दिलेलं आहे RBI आणि त्या हेड ऑफिसनं, तेवढी रक्कम दररोज बँकेच्या तिजोरीमध्ये तेवढी रक्कम शिल्लक असते, त्या रकमेचा सुद्धा विमा घेतला जातो। आणि कर्मचाऱ्यांचा विमा, बँका कर्मचाऱ्यांचाही विमा घेतात आणि त्या बँकेमध्ये असणाऱ्या मशिनरी, वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी असतील तर त्या मशिनरीचाही विमा घेतला जातो। आणि या सगळ्या विमा उतरलेला असतो, या सगळ्या विम्याचे हप्ते बँक भरते, म्हणजे सर्व प्रकारच्या विम्याचे हप्ते, त्याला आलेला खर्च, सर्व प्रकारचे कर, त्याला आलेला खर्च, बँकेनं दिलेलं भाडं, या सर्वांची बेरीज करून नफा तोटा खात्याच्या खर्च बाजूला भाडे कर विमा या हेडखाली दिलं जातं आणि तो खर्च दाखवला जातो। असा हा 8वा मुद्दा भाडे कर विमा इत्यादी असा आहे। पुढचा जो आहे लेखा परीक्षकाची फी, म्हणजे ऑडिटरची फी, लेखा परीक्षकाची फी किंवा मानधन फी म्हणू आपण, कंसात मी येतोय ऑडिट फी। विद्यार्थी मित्रो, ऑडिट फी म्हणजे काय, बँकांचे हिशोब दैनंदिन चालतात आणि हे दैनंदिन हिशोब दररोज व्यवहार चालतात आणि त्याचा हिशोब केला जातो, परंतु बँकेनं केलेला हिशोब हा बरोबर आहे की नाही यासाठी बऱ्याच बँकामध्ये अंतर्गत ऑडिट योजना आहे, अंतर्गत लेखापरीक्षणाची योजना आहे आणि अंतर्गत ऑडिटर नेमले जातात। हे ऑडिटर दरमहा किंवा दर तिमाही, दर सहामाही ऑडिट करतात आणि संपूर्ण कागदपत्राची तपासणी करतात, प्रत्येक प्रकरण कायदेशीर आहे का, बरोबर सगळं व्यवहार केलेले आहेत का, बेरजा वजाबाक्या, त्याचबरोबर बँकेनं कर्ज देत असताना योग्य ती दक्षता घेतली आहे का, त्यानंतर कर्जाच्या लिमिट्स, या सगळ्या बघितल्या जातात आणि मग त्याचं ऑडिट होतं आणि ऑडिटमध्ये शेरा येतो। हे झालं अंतर्गत ऑडिट। हे अंतर्गत ऑडिट तर असतंच असतं, परंतु सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका ज्या आहेत, राष्ट्रीयकृत बँका ज्याला आपण म्हणतो, ज्यांचं आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर नफा तोटा पत्रक तयार करावं लागतं, ताळेबंद तयार करावा लागतो, त्यानंतर सगळी कागदपत्रं तयार करावी लागतात आणि ही तयार केलेली कागदपत्रं रिझर्व्ह बँकेला पाठवावी लागतात आणि रिझर्व्ह बँक काय करते, रिझर्व्ह बँकेच्या पॅनेलवर अनेक ऑडिटर्स असतात, या ऑडिटर्सची एका एका बँकेचं तपासणी करण्यासाठी नियुक्ती केली जाते। म्हणजे हे पॅनेलवरचे सगळे ऑडिटर्स असतात हे अधिकृत असतात आणि अधिकृत असलेलं हे ऑडिटर्स ते लेखापरीक्षणाचं काम करतात। म्हणजे अंतर्गत ऑडिटर काम करतो त्याला पगार द्यावा लागतो, अंतर्गत ऑडिटर अनेक असतात त्यांना मानधन काही द्यावं लागतं, वार्षिक ऑडिट करून घ्यावं लागतं रिझर्व्ह बँकेच्या पॅनेलवर असणाऱ्या सगळ्या ऑडिटरकडून, CA चार्टर्ड अकाउंटकडून त्यांची फी असते आणि एवढंच करून थांबत नाही तर दर 3 वर्षातून रिझर्व्ह बँकेचं स्वतःचं एक ऑडिट असतं आणि या सगळ्या ऑडिट जे होतं त्या प्रत्येक ऑडिटरला एकूण टर्न ओव्हरवर फी द्यावी लागते। ती फी बँकेच्या दृष्टीनं काय असते, एक खर्च असतो आणि म्हणून लेखा परीक्षकाची फी ही बँकेच्या दृष्टीनं खर्च असल्यामुळं नफा तोटा पत्रकाच्या खर्च किंवा व्यय बाजूला किंवा नावे बाजूला दाखवली जाते। हा 9वा मुद्दा झाला किंवा 9वा घटक आहे त्यामधला। 10वा घटक आहे घसारा किंवा झीज। घसारा म्हणजे काय, घसारा म्हणजे आपण एखाद्या स्थावर मालमत्तेचं किंवा एखाद्या वस्तूचा वापर केल्यानंतर त्या वस्तूचा वापर झीज होते आणि ती झीज म्हणजे एक प्रकारचा तोटा असतो। आता तोटा असतो हा दिसत नाही, याला ॲबनॉर्मल लॉस म्हणतात, परंतु इमारत असेल स्वतःची, संगणक घेतलेले असतील, जेरॉक्स मशीन असेल, अजून बँकेमध्ये वापरल्या गेलेल्या मशिनरी असतील,
किंवा आता अलीकडच्या काळात ATM मशीन आहे, CDM मशीन आहे, कॅश डिपॉझिट मशीन, कॅश कार्ड, ATM म्हणजे ऑटोमॅटिक टेलर मशीन आहे, ह्याचे वापरून आयुष्य कमी होतं. किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूचं आपल्याला माहिती आहे, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचं सरकारनं आयुष्य किती ठरवलेलं आहे, 3 वर्ष. 3 वर्षामध्ये ती मालमत्ता राईट ऑफ करायला लागते, काढून टाकावी लागते हिशोबातून. मग किती झाला घसारा, 33.1%. 3 वर्षात 100% रक्कम काढायची, नवीन तिथं पुन्हा इन्स्ट्रुमेंट घ्यायचं, आणि म्हणून 33% घसारा. हा घसारा म्हणजे काय, बँकेला खर्च येतो का, नाही. घसारा म्हणजे बँकेची झीज होते, तो बँकेला खर्च येतो का, नाही. मग का खर्च नावे बाजूला टाकायचं, तर एवढी रक्कम बाजूला काढून ठेवायची दरवर्षी खर्च झाले म्हणून. आणि ही रक्कम जर बाजूला काढून ठेवली, पहिल्या वर्षी मशीन घेतलं तुम्ही आणि त्याची 33% रक्कम बाजूला काढली, दुसऱ्या वर्षी वापरलं 33% रक्कम बाजूला काढली, तिसऱ्या वर्षी वापरलं 33% रक्कम बाजूला काढली, तो दरवर्षीच्या खर्चात टाकून दिली आणि ही बाजूला राहिलेली रक्कम, 3 वर्षानंतर ते मशीन खराब झालं तर आपण बाजूला काढलेली रक्कम तेवढी होते, पुन्हा नवीन मशीन घेता येतं. म्हणजे झीज काय असते, झीज दाखवत असताना नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूला तेवढा आकडा दाखवतात, आणि ताळेबंदामध्ये त्या मालमत्तेची जेवढी किंमत असते त्यातून दरवर्षी जेवढं डेप्रिशिएशन तेवढी झीज वजा करतात, आणि त्या वस्तूची किंमत हळूहळू कमी कमी होत जाते. आणि मग इकडं साठवलेली रक्कम जी असते झीज म्हणून, ती रक्कम पुन्हा तुम्हाला नवीन वस्तू घेण्यासाठी, तशाच पद्धतीची नवीन मालमत्ता घेण्यासाठी वापरता येते. आणि म्हणून घसारा किंवा झीज हा जरी प्रत्यक्ष खर्च नसला तरी तो तोटा आहे, आणि असा साठवून ठेवावा लागतो. म्हणून हा खर्च किंवा व्यय समजून नफा तोटा पत्रकाच्या खर्च किंवा व्यय बाजूला दाखवला जातो. त्यानंतर पुढचा 11वा घटक आहे इतर खर्च. आता इतरमध्ये सगळं चालतं बघा. इतर खर्च म्हणजे सोपं एका वाक्यात सांगतो तुम्हाला, इतर खर्च म्हणजे हे जे 10 खर्च वरचे आहेत ते सोडून जे काही खर्च होतात त्याला इतर खर्च या हेडिंगखाली टाकलेलं असतं. मग काय खर्च होतात इतर, आपल्याला माहीत असेल विद्यार्थी मित्र, आपण 11वी 12वीचे विद्यार्थी आहे, तुम्ही 11वीला गेल्या वर्षी होता, आपण वेगवेगळ्या बँकामध्ये व्हिजिटला गेलो, व्हिजिटला गेल्यानंतर आपलं तिथं स्वागत कसं केलं तेही माहिती आहे, माहिती सांगितली, तुम्हाला नाश्ता दिला, तुम्हाला चहा दिला आणि तुमचं स्वागत केलं, आणि मग आपली व्हिजिट पूर्ण होऊन आपण आलो, मग ह्या चहाचा खर्च, ह्या नाश्त्याचा खर्च हा कुठून काढणार, बँका आपल्या इतर खर्चामध्ये टाकतात. म्हणजे वर्षभर असे काही चहापानाचा खर्च झालेला असेल तो खर्च, बँकेत वर्तमानपत्र घेतात वर्तमानपत्राचा खर्च, मासिकचा खर्च, किरकोळ खर्च, सेवकांच्या प्रवासाचा खर्च असेल, एखाद्याला आर्थिक मदत केली असेल. आता कोरोनाच्या काळामध्ये बघितलं, PM प्राईम मिनिस्टर फंडाला मदत केली, कुणी चीफ मिनिस्टर फंडाला मदत केली, कुणी स्वतः एखाद्याचं किट तयार करून लोकांना गरीब जनतेला वाटलं, हा बँकेला अधिकार आहे. आणि ते आपल्या मदत केलेली रक्कम असते, त्याचबरोबर प्रवासाची रक्कम असते, किरकोळ खर्चाची रक्कम, चहा पाण्याची रक्कम, त्या सगळ्यांना मिळून काय म्हटले, इतर खर्च. हे सगळे इतर खर्च बँकेच्या दृष्टीनं खर्चच असतात, आणि म्हणून ते नफा तोटा पत्रकाच्या व्यय किंवा खर्च बाजूला दाखवलं जातं. असे हे 11 आयटम, आणि 12वा शेवटचा आयटम यामध्ये सांगतोय आता, आणि मग तुम्हाला नफा तोटा पत्रकाची एक बाजू क्लिअर झालेली लक्षात येईल. 12वा म्हणजे नफा. आता नफा हा काही खर्च आहे का, नाही, पण आयटम त्यामध्ये असतो. तुम्हाला माहीत आहे की नफा तोटा पत्रकाचा नफा कसा शोधतात, 2 बाजू आहेत, एक बाजू खर्च, एक बाजू उत्पन्न. उत्पन्न जर जास्त असेल आणि खर्च कमी असेल तर खर्च बाजूला बेरीज कमी होते, म्हणजे तेवढा नफा झाला. आणि म्हणून शेवटचा आयटम तिथं काय येतो, नफा येतो. आणि तो नफा हा नफा तोटा पत्रकाच्या खर्च किंवा व्यय बाजूला शेवटचा मुद्दा नफा म्हणून दाखवला जातो. हा जो बँकेला नफा झालेला असतो, या नफ्याची वाटणी कशी होते तुम्हाला माहिती आहे का, कुठल्याही बँकेला नफा जो होतो तो पहिला हिस्सा म्हणजे तुम्हाला बँकेला झालेल्या नफ्यातून टोटल फायनल नेट इन्कम टॅक्स त्यातनं वजा होतो, आणि मग तुम्हाला नफा होतो शेवटी. म्हणजे इन्कम टॅक्स भरून तुम्हाला नफा जो होतो त्या नफ्याची वाटणी कशी होते, तर 25% रक्कम, एकूण नफ्याच्या 25% रक्कम हे रिझर्व फंडाकडं, राखीव निधीकडं वर्ग केली जाते. राखीव निधी म्हणजे काय, बँकेचा स्वतःचं भांडवल, स्वतःचा निधी. ज्या बँकेचा राखीव निधीची रक्कम ही जास्त असते
ती बँक सर्वात चांगल्या स्थितीत असते लक्षात ठेवायचं. ज्यांची राखीव निधीची रक्कम कमी असते ती बँक डबघाईला आली असं ओळखायचं, त्याला नफा मिळत नाही. कारण दरवर्षी जो नफा होतो त्या नफ्याच्या 25% रक्कम राखीव निधीमध्ये वर्ग करावी लागते. त्यानंतर नफ्यातली काही रक्कम देणगी देण्यासाठी तुम्हाला वापरता येते. नफ्याच्या 1% रक्कम धर्मादाय निधी धर्मादाय संस्थेला, देणगी म्हणजे कुणाला पण द्यायची नाही, संचालकाला देणगी दिली, चेअरमनला देणगी दिली किंवा एखाद्या सभासदाला नाही देता येणार. धर्मादाय ज्या संस्था आहेत, धर्मादाय संस्था म्हणजे असे धर्मादाय आयुक्त दवाखाने असतील, विश्वस्त संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, क्रीडा संस्था असतील, यांना देणगी देण्याचा बँकेला नियमानुसार देता येते. द्यायचं की नाही हे बँकेच्या संचालक मंडळाने ठरवायचं असतं, पण देणगी 1%, नफ्याच्या 1% देणगी देता येते. अजून काय करता येतं? बँकेला झालेल्या नफ्यामधून जर स्वतःची इमारत उभा करायची असेल तर इमारत फंड बाजूला काढता येतो. मग इमारत फंड बाजूला काढला, देणगी दिली, 25% रिझर्व फंड बाजूला काढला, इन्कम टॅक्स भरून रक्कम राहिली, मग जी अंतिम रक्कम राहते त्याला म्हणतात सभासदासाठी वाटावा लागणारी रक्कम, आणि मग लाभांश दिला जातो. म्हणजे नफा जरी इथं दिसत असला तर या नफ्याचा उपयोग सर्व देणगी, सर्व रिझर्व फंड, त्याचबरोबर इमारतीसाठी रक्कम काढलेली असेल, आणि मग राहिलेला हा डिव्हिडंड किंवा लाभांश म्हणून सभासदांना वाटला जातो. आणि अशा पद्धतीनं बँकेच्या नफा तोटा पत्रकाच्या खर्च किंवा व्यय बाजूला हे 12 घटक किंवा 12 मुद्दे येतात. तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारलेला आहे बँकेचं नफा तोटा पत्रक म्हणजे काय सांगून व्यय बाजूकडचे 5 आयटम सविस्तर स्पष्ट करा किंवा व्यय बाजूकडचे 8 आयटम सविस्तर स्पष्ट करा. विद्यार्थी मित्र हो, बँकेचं नफा तोटा पत्रक याची व्याख्या सांगितली तुम्ही आणि प्रस्तावना केली की 2 मार्क्स मिळतात, आणि तुम्ही सुमारे 8 मुद्दे किंवा विचारलेले 5 मुद्दे जर लिहिले तर त्याला तुम्हाला 8 मार्क्स मिळतात. आणि अशा पद्धतीनं आपण जर सगळेच मुद्दे लिहिले तर त्या परीक्षकाला वाव राहत नाही, तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स द्यावे लागतील. त्यामुळं आपण हे सगळे मुद्दे व्यवस्थितपणे ह्या लक्षात ठेवायचे आहे. ही झाली एक बाजू, नफा तोटा पत्रकाची एक बाजू झाली. आता नफा तोटा पत्रकाला मी सांगितलं पहिल्या म्हणजे तुम्हाला 2 बाजू असतात. नफा तोटा पत्रकाची दुसरी बाजू आहे ती म्हणजे उत्पन्न बाजू. ही झाली खर्च बाजू. या उत्पन्न बाजूमध्ये बँक आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये हे सगळे करत असताना कोणकोणत्या प्रकारचं उत्पन्न बँकेला हळूहळू मिळत असतं? केवळ बँक कर्जावर व्याज आणि गुंतवणुकीवर व्याज मिळवते ही गोष्ट जरी बरोबर असली तरी सुद्धा बँकेला दिलेल्या अनेक सेवा असतात, या सेवेमधून बँकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं. नुसतं उत्पन्न मिळतं नाही, बँक जी बँक चांगली सेवा देते त्या बँकेकडे ग्राहक आकर्षित होतो, त्या बँकेच्या ठेवी वाढतात, त्या बँकेच्या कर्जाला कस्टमर ग्राहक उपलब्ध होतो. म्हणजे बँकेनं सेवा देणं, कर्ज देणं त्याबरोबर सेवा देणं हा बँकेचा मोठं काम आहे. आणि म्हणून बँकेचं जे दुसरी बाजू आहे नफा तोटा पत्रकाची ती म्हणजे उत्पन्न बाजू. बँकेला जसं खर्च अनेक गोष्टीवर करावा लागतो तसा उत्पन्न काही सगळ्या बाजूने मिळत नाही. उत्पन्न मिळण्यासाठी लिमिटेड बाजू आहे, लिमिटेड घटक आहे. किती घटक आहेत आपणाला? तर उत्पन्न जे आहे ते उत्पन्न बाजूला 8 घटक येतात. या 8 घटकापैकी सर्वात आणि महत्त्वाचा घटक म्हणजे बँकेचं सगळ्यात मोठं उत्पन्न कशावर असतं? ग्राहकांना दिलेलं कर्ज आणि त्या कर्जावर मिळालेलं व्याज आणि बँकेनं आपणाला ठेवीतून राहिलेली रक्कम जी गुंतवलेली असते 25% रक्कम, त्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज किंवा लाभांश जो असतो हे बँकेचं सगळ्यात मोठं उत्पन्न असतं. आणि म्हणून पहिला घटक आहे कर्जावरील व ठेवीवरील मिळालेले व्याज. आता कर्जावर व ठेवीवर मिळालेलं व्याज
तुम्ही नफा तोटा पत्रकाच्या व्यय बाजूकडचं बघित होता, पहिला आयटम असाच दिसत होता तुम्हाला, कर्जावर व ठेवीवर मिळालेल्या ठिकाणी फक्त दिलेला शब्द होता, दिलेलं व्याज, इथून मिळालेलं व्याज। बँकेचं मुख्य कार्य काय? ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे। त्या जमा झालेल्या ठेवी बँका काय करतात? कर्ज देण्यासाठी वापरतात। कर्ज कोणकोणत्या प्रकारची देतात तर मी तुम्हाला परवा सांगितलं होतं, बँकेला अनेक प्रकारची कर्ज देते बँक। कर्जे, अल्प मुदत कर्जे, मध्यम मुदत कर्जे, दीर्घ मुदत कर्जे, अजून काय, रोखपत, हुंडीवटा आणि अधिकर्ष सवलत। याशिवाय तुम्हाला शैक्षणिक कर्ज असेल, कार लोन असेल, हाऊस लोन असेल, पर्सनल लोन असेल, शेतीसाठी कर्ज असेल, व्यवसायासाठी कर्ज असेल, उद्योगासाठी कर्ज असेल, अनेक गोष्टीसाठी बँका कर्ज देतात आणि या कर्जावर बँकेला व्याज मिळतं। तुम्हाला माहीत असेल बँका कर्जावरचं व्याज कसं ठरवतात, तर रिझर्व्ह बँकेनं त्यांना एक बंधन घातले, कोणतं, कमीत कमी एवढा दर पाहिजे, जास्तीत जास्त एवढा, कमीत कमी 7%, जास्तीत जास्त 12%, आणि यामध्ये तुम्ही कितीही व्याज देऊ शकता। बँकेची गळे कापू स्पर्धा आहे, सगळ्या बँका चांगला कस्टमर शोधतात। बँकेला आत्ता कुठल्याही बँकेला ठेवीची कमी नाही, पण कर्जदार चांगल्या कर्जदाराचे वानवा आहे। चांगला कर्जदार ज्या बँकेला मिळतो ती बँक अतिशय उत्तम पद्धतीनं सुरू आहे। चांगला कर्जदार म्हणजे काय, घेतलेलं कर्ज ठरलेल्या नियमानुसार, बांधून दिलेल्या हप्त्यानुसार, ज्यांचे हप्ते येतात व्याजाचं, तो बँकेच्या दृष्टीनं उत्तम कर्जदार असतो। आणि अशा कर्जदाराला सर्व प्रकारची कर्ज दिल्यानंतर त्या कर्जावर जे व्याज मिळतं ते व्याज बँकेचं सर्वात मोठं उत्पन्न असतं। म्हणजे एकूण उत्पन्नाच्या 90% म्हणतोय मी, 85-90% हे कर्जावर मिळालेलं व्याज हे बँकेचं उत्पन्न असतं। आणि म्हणून कर्जावर मिळालेलं, आणि दुसरं मी सांगितलं तर ठेवीवरील मिळालेलं व्याज। बँका ठेवी ठेवतात तर होय, आपल्याकडे जमा झालेला पैसा इतर बँकामध्ये ठेवी ठेवतात, रिझर्व्ह बँकेकडे ठेवी म्हणून ठेवतात, त्याचबरोबर बँका गुंतवणूक करत असतात, या गुंतवणुकीवरही लाभ व्याज मिळत असतं। आणि म्हणून महत्त्वाचं म्हणजे कर्जावरचं आणि ठेवीवरचं इतर बँकामध्ये मिळालेलं व्याज आहे हे मोठ्या प्रमाणावर मिळतं, हे बँकेचा उत्पन्नाचा मोठा स्रोत असतो। म्हणून कर्जावर व ठेवीवर मिळालेलं व्याज हे बँकेच्या नफा तोटा पत्रकाच्या उत्पन्न बाजूपुढील पहिला आयटम आहे। हे उत्पन्न असल्यामुळं ते उत्पन्न बाजूवर दाखवलं जातं। यामध्ये जो दुसरा आयटम आहे, कमिशन, ब्रोकरेज आणि चार्जेस, कमिशन ब्रोकरेज म्हणजे दलाली व चार्जेस। बँक काय कमिशनचा व्यवसाय करते? बँक काही व्यापारी आहे का? नाही। मग बँकला कसलं कमिशन मिळतं? तुम्हाला माहिती आहे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवतो, बँकेमार्फत डिमांड ड्राफ्ट काढतो, टेलिग्राफिक ट्रान्सफर करतो, मेल ट्रान्सफर करतो, आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवतो, RTGS करतो, NEFT करतो, म्हणजे पैसे पाठवतो। आता इकडं मोबाईल बँकिंग आहे, त्याला काही फारसे चार्जेस नाही आहेत, पण पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवताना खूप मोठे चार्जेस आहेत। तुम्हाला माहीत असेल एक डिमांड ड्राफ्ट खरेदी केला तुम्ही बँकेतून, म्हणजे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला घ्यायचा आहे, कुणाला तरी पाठवायचा आहे, तर किमान 50 रुपये खर्च येतो, आणि त्याच्या मोठ्या जर रकमेचा 5,000 पुढून मोठ्या रकमेचा असेल तर पुन्हा 1,000-2,000 रुपये त्याला खर्च येतो। म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याची सुविधा बँकेनं निर्माण करून दिलेली आहे। ही पैसे पाठवण्याची सुविधा बँकेने निर्माण केल्यामुळं त्याचा मोबदला म्हणून जी बँक घेते त्याला म्हणतात कमिशन। आणि हे कमिशन म्हणजे बँकेचं एक उत्पन्न आहे। बँका अशा अनेक प्रकारची कार्य करते, केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवते असं नाही, ग्राहकाच्या वतीनं अनेक प्रकारची खरेदी केली जाते, विक्री केली जाते। उदाहरणार्थ तुम्ही डिमॅट अकाउंट पाहिलं असेल,
शेअर्स की खरीदी विक्री कराई है, एखाद्याला शेअर्स खरीदी कराए कि शेअर्स विकाच है तो बँकेला म्हणू शकतो मला या कंपनी के शेअर्स घ्यायचे या कंपनी के शेअर्स विकाच है, तुम्ही शेअर्स खरीदी विक्रीचं काम बँकेकडे दिलं, बँक तुमच्या बचत खात्यातून तेवढी रक्कम किंवा चालू खात्यातून तेवढी रक्कम त्या खरेदीसाठी वापरते आणि तुम्हाला तेवढे शेअर्स खरून इलेक्ट्रॉनिक शेअर्स खरेदी करून देते, त्याबद्दल बँक मोबदला घेते, त्याला म्हणतात ब्रोकरेज किंवा दलाली। म्हणजे ब्रोकरेज किंवा दलाली, तुम्ही शेअर्स विक्री करा किंवा शेअर्सची खरेदी करा, कर्जरोख्याची विक्री करा किंवा खरेदी करा, बँकेला कमिशन ब्रोकरेज मिळतं, दलाली मिळते, आणि म्हणून दलाली हे सुद्धा बँकेचं एक उत्पन्न आहे, कमिशन हे सुद्धा उत्पन्न आहे। याशिवाय बँकेला काय मिळतं? याशिवाय बँक सेफ डिपॉझिट लॉकर्स सेवा उपलब्ध करून देते, मुक्त्यार म्हणून काम करते बँक, त्यानंतर ग्राहकाचा मुक्त्यार म्हणून काम करते, त्यानंतर ग्राहकाला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देते, सेफ डिपॉझिट लॉकर, प्रवासी धनादेश या प्रकारच्या सेवा देते, एखाद्या बँकेला एखाद्या संस्थेला कंपनीला भांडवल उभा करून देते, हे फुकट देत नाही। सेवा दिली की मेवा घ्यायचा हे बँकेचा उद्देश आहे, कुठलेही काम फुकट देत नाही, आणि म्हणून बँका लोकांना सेवा देतात आणि त्याच्या मोबदल्या मिळतो बँकेला, तो फक्त त्या मोबदल्याची नावं वेगळी वेगळी आहे। तुम्ही असं काही काम केलं तर चार्जेस म्हणतात, खरेदी विक्रीचं काम केलं तर त्याला ब्रोकरेज म्हणतात, शेअरची खरेदी विक्री, आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवले तर कमिशन मिळतं। याचा अर्थ असा आहे, कमिशन ब्रोकरेज चार्जेस हे बँकेला मिळालेलं दुसरं दोन नंबरचं मोठं उत्पन्न असतं, म्हणून हे नफा तोटा पत्रकाच्या उत्पन्न बाजूला लिहिलं जातं। मी सांगितलं तुम्हाला काल नफा तोटा पत्रक आहे, त्या नफा तोटा पत्रकाला दोन बाजू असतात, एक खर्च बाजू एक उत्पन्न बाजू। खर्च बाजूचे 12 आयटम आपण बघितले, आता उत्पन्न बाजूचे एकूण 8 आयटम बघणार आहोत, पण आजच्या तासाला आपण इथंच थांबणार आहोत। आज दोनच आयटम आपले झाले, दोनच घटक यामध्ये झाले, उद्याच्या तासाला मी राहिलेले जे 6 घटक आहेत आणि मग त्याच्या पुढचा भाग आहे तो घेणार आहे। त्या आत्ताचा शिकवलेला भाग सगळा तुम्हाला अगदी व्यवस्थित समजला असेल असं मी मानतो, आणि हे आपण ऐकून घेतलं, धन्यवाद सर्वांना, थँक्यू व्हेरी मच।